नमस्कार, मी विजय वामन. पुन्हा एकदा असं वाटतंय की इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. तीच वेळ, तोच काळ आणि त्याच सभा होऊ लागल्यात. खान हवा की बाण हवा, राज ठाकरे औरंगाबाद मार्गे बाळासाहेब ठाकरेंच्याच वाटेने निघालेत का? मात्र काही लोक म्हणतात बस करा राजसाहेब, त्यावेळची परिस्थिती आज राहिलेली नाही. मशिदीवर लावलेले भोंगे उतरवले नाही तर अजानच्या वेळी दुप्पट आवाजात मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या वेळी आपल्या भाषणात दिला. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुरतं ढवळून निघालं. यानंतर राज ठाकरेंनी 12 एप्रिल रोजी ठाण्यात एक सभा घेतली. इथंही त्यांनी आपल्या वक्तव्यांचा पुनरुच्चार केला. ठाण्यातल्या सभेनंतर 16 एप्रिलला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी पुण्यात महाआरती केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेणार, तर 5 जून रोजी अयोध्येला जाणार, अशा त्या घोषणा होत्या. राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या दृष्टिकोनातून या दोन्ही घोषणांना अनन्य साधारण महत्व आहे. विशेषतः औरंगाबादमध्ये सभा घेण्याच्या निर्णयामागे एक ऐतिहासिक महत्वाकांक्षा जोडलेली आहे, असं राजकीय तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. या निमित्तानं राज यांचं हिंदुत्ववादाचं राजकारण त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याच मार्गानं सुरू असल्याचा पुन्हा एकदा हे अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या निर्णयाचं नेमकं कारण काय? राज ठाकरे यांची वाटचाल बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने सुरू आहे का? त्यांचे नेमके परिणाम काय होऊ शकतात, हे प्रश्न उपस्थित होतात. औरंगाबादचा संभाजीनगर म्हणून उल्लेख, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनेकडून नेहमी मांडली जाते. हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे आणला होता. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती. याच मैदानावर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे हे जाहीर करत असताना औरंगाबादचा उल्लेख त्यांनी संभाजीनगर असा केला, त्यामुळे अर्थातच राज ठाकरे आपल्या 1 मे रोजीच्या भाषणात मशिदींच्या भोंग्यांसोबतच संभाजीनगर नामांतराचा मुद्दा हाती घेणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली. ऐतिहासिक मैदानाची निवड राज ठाकरे यांनी केली. आपल्या सभेसाठी निवडलेल्या मैदानाचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक विशेष नातं होतं. हे वैशिष्ट्य माहीत असल्यानंच राज ठाकरेंनी हे मैदान निवडलं आहे. 80च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. मुंबईच्या बाहेरची शिवसेनेची पहिली शाखा ही औरंगाबादमध्ये सुरू झाली. इथे प्रतिसाद मिळाल्यानंतरच ती मराठवाड्यात ग्रामीण भागात पसरली, असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी म्हटलं. खान हवा की बाण हवा येथील शिवसेनेच्या वर्चस्वाबाबत बोलताना औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत पूर्वी खान हवा की बाण हवा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य असायचं. याच राजकारणावर त्यांनी वर्षानुवर्ष औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात वर्चस्व दाखवलं. शिवसेनेनं 2019 मध्ये धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. धर्मनिरपेक्ष पक्षाशी युती केल्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, अशी टीका भाजप आणि आता मनसेकडून केली जाते. मशिदींवरच्या भोंग्यांची भूमिका ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली असल्यामुळे राजकीय दृष्ट्या त्याला विरोध करणं हे शिवसेनेला शक्य नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याचीही काळजी मुख्यमंत्री म्हणून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे भोंग्यांसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना तयार करतील. त्याची अधिसूचना येत्या 1 ते 2 दिवसात जारी केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या अल्टिमेटमला सर्वच स्तरातून आता पाठिंबा वाढला. जैन, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय राज ठाकरे यांच्या या निर्णयाचं स्वागत करतात. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातला मराठी माणूसही हळूहळू राज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय. याचाच मराठी आणि हिंदुत्ववादाचा झेंडा घेऊन चालणाऱ्या शिवसेनेवर दबाव वाढत चाललाय. राज ठाकरे नेहमीच मराठीच्या मुद्द्यांवर राजकारण करत आलेत. आता हिंदुत्वाचा मुद्दा शेवटी मराठी काय आणि हिंदुत्व काय, मत शिवसेनेची विभागली जातात, त्यामुळे आपली मतांमध्ये पुन्हा फाटाफूट होणार अशी कुजबूज शिवसेनेमध्ये आता सुरू झाली. स्थानिक पातळीवर लोक राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जावी अशी कुजबूज शिवसेना नेत्यांमध्ये. त्यात राज ठाकरेंनी मागच्या सभेतही एकही शब्द उद्धव ठाकरेंच्या विरोधात उच्चारला नाही.
त्यामुळे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर असलेल्या शिवसैनिकांची अडचण होते. मुंबई महानगरपालिकेसह अनेक जिल्ह्यात निवडणुका होऊ घातल्यात. मनसे आणि भाजप युतीबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण याच मुद्द्यांवर मनसे कायम राहिल्यास शिवसेनेच्या मतात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2017 आकडेवारीनुसार भाजप आणि मनसे एकूण मतांच्या आकडेवारीनुसारच शिवसेनेसमोर मनसे भाजपची मतं पकडून 21 जास्त जागांवर सर्वाधिक मतं घेतली आहेत. त्या 2017 मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. काही जागांवर मनसे आणि भाजपनं दोघांचीही 2 नंबरची मतं जी होती ती जिंकली होती. भविष्यात असाच माहोल राहिला तर शिवसेना समोरचा धोका स्पष्टपणे दिसतोय. भोंग्यांच्या राजकारणाचे अनेक अंक महाराष्ट्राने पाहिले आहेत. महाआरतीला पूजापाठ आणि मनसैनिकांची बॅनर बाजूने राज्यातलं वातावरण तापलं आहे, त्यामुळे भगवाधारी सैनिक मात्र सध्या शांत बसलेला आहे. याचाच अर्थ असा की राज ठाकरे यांची 1 रोजी औरंगाबाद या ठिकाणी होणारी सभा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गे चालणं आहे, आणि अर्थातच हे शिवसेनेसाठी जड जाणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने औरंगाबाद म्हणजे मुंबईनंतर बाहेर जी पहिली शाखा काढली होती ती होती औरंगाबादमध्ये, आणि सर्वात जास्त मुस्लिम प्रभाव सुद्धा त्याच ठिकाणी आहे. राज ठाकरे यांची होणारी सभा आणि या सभेला औरंगाबादमधून होणारा विरोध जरी पाहिला तरी राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होणारच हे सुद्धा एकंदरीत निश्चित दिसतंय. होणार काय तर यामध्ये भाजप आणि मनसे युती होऊ शकते, आणि शिवसेनेला बॅकफूटवर जर आणायचं असेल तर शिवसेनेसमोर त्यांच्याच तोडीचा व्यक्ती उभा करावा लागेल, आणि तो व्यक्ती म्हणून राज ठाकरे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की राज ठाकरे हे त्यांच्या हिंदुत्वाचा आजचा जो त्यांनी मुद्दा हाती घेतलेला आहे याच हिंदू मुद्द्यावरती ते आपला हुकमी एक्का वापरत आहे, आणि राजकारणातील कदाचित हा शेवटचा राज ठाकरे यांचा एक्का असावा जो त्यांनी टाकून पाहिलेला आहे, उघडून पाहिलेला आहे. कदाचित हाच हिंदुत्ववादाचा मुद्दा राज ठाकरे यांना एकतर राजकारणामध्ये शेवटपर्यंत जिवंत ठेवेल किंवा एकतर राजकारणामधूनच संपून टाकेल. काय वाटतं, मांडलेल्या मतांशी सहमत आहात? तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल ही जबाबदारी तुमची. आणखी एक गोष्ट, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे विरुद्ध मुस्लिम असं चित्र उभं होतं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. एक मतदार म्हणून, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक गोष्ट नक्की वाटते की दंगली होईल असं काहीही महाराष्ट्रामध्ये घडू नये. आणि आणखी एक गोष्ट विशेष आहे, गेल्या 1 आम्ही हॉस्पिटलसाठी, आम्ही रेमेडिसिव्हिअर इंजेक्शनसाठी, आम्ही एका बेडसाठी, आम्ही औषधांसाठी पळापळ करत होतो. 1 दिवस बदलले, वेळ बदलला, काळ बदलला, आज आम्ही पुन्हा जाती आणि धर्मासाठी बोलत आहोत. हाच आपला महाराष्ट्र आहे. मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत असाल तर व्हिडिओ शेअर करा, आपल्या पेजला जरूर लाईक करा, फॉलो करा.